So guys, this is my new Rolls-Royce car. New iPhone 15 Pro Max, my dad gifted me. I think someone is knocking my door, guys. So guys, yes, see you later, guys. Love you. Bye. ए मोबाईल दे माझा काय फालतूगिरी लावली मोबाईल माझा आणि लोकांना दाखवतो तुझा अरे दाखवायला लागतंय ना तू नाहीतर ते व्ह्यूज आणि फॉलोअर कसे घेऊन होणार या सगळ्या ठीक आहे ते मला माहिती नाही मोबाईल दिसतो माझा हा घे ए तू अल्ट्रावॉच घेणार होता ना ते ॲपलचा कधी घेणार आहे प्लीज गिव्ह मी हा गिव्ह मी प्लीज ते बघू मला तर ऑफिसला लेट होतं चल चालू अल्ट्रावॉच घेतल्यावर दे नक्की मला आता कुणाजवळची मागू हॅलो मंडळी आज मी कुप्पा फराळ बनवणार आहे तुमच्यासाठी आहे का लाईव्ह स्वरा फिक्सर करा आणि कमिट करा पण यो पण भाकरी बरोबर खायचं आहे भाताबरोबर नाही भाताबरोबर याचा फक्त रस्सा चांगला लागतं खायला आणि भाकरी बरोबर फक्त तळूनच खायचा असतो तो नमस्कार मी मोटिवेशनल ब्लॉगर सदाशिव म्हातोरे मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी आलो आहे म्हणून मी म्हणतो तुमची इच्छा असेल तशी तुम्ही वागा तुम्हाला कुठेतरी जायचं आहे तुम्ही जा अरे जा हा मी मसाला हलद बिलत तो स्वतः टाकलेला आहे तुझ्या मनात कुठेतरी जायचं आहे तू कुठेतरी जाऊ शकतोस तू कुठेतरी जा मी कुठे जाऊ शकत नाही पण तू नक्की कुठेतरी जा इथे थांबलास तर तू कुठेच जाऊ शकत नाहीस म्हणून म्हणतो तू जा पप्पा मला झालं जात म्हणजे तुम्ही का सो गाईज आता आमच्या मम्मीचे भांडणं झाले सो गाईज आता विषय असा झालाय आमच्या मम्मीचे आणि शेजारच्या काकूची परत भांडणं झाले शेजारच्या काकूनी घरातल्या खडखड्याचं पाणी आमच्या दाराशी टाकला त्याच्या मुलं आणि आठवड्याच्या 7 दिवसापैकी 5 दिवस आमच्या घरात भांडण चालू असतात शेजारच्या काकूची आणि मम्मीची ती भांडतात आई चल बात झालं चल चुकली तर बोलणारच आई चल बात झालं चल नको कुठे आणखी बुकू चला आई तुम्ही हा ठेवते आई पण साखर संपले तिचे गदा भावाने ग मागाला बरं येते माग जराशी साखर असली तर द्या ना थांबा आहे का बघते भांडण भांडून माझ्या सासूच्या घशाला करून माझ्याशीच भांडण केलं ना थोडीशी द्या बघते थांबा इथं तू उभी राहा सो गाईज तुम्ही आता बघितलं असेल भांडतात भांडताना गोड होता आता परत भांडणं होतील फक्त बघा तुम्ही आता परत भांडणं होतील हे रोजच आहे अगं नाही ग बाय साखरच नाही माझ्या घरात नाही द्यायची तर नाही बोला ना कशाला उगाच खोटी बोलता आणि डब्बे बिब्बे दाखव खोटी कशाला बोलू मी नाहीच घरा साखर आहे तरी नाही सांगतात नाही ना बघ ना या डब्यात तू काय माझ्याशी काय खोटी नका सतत भांडायला येतच का काय तुझी सासू तर भांडली साखर मांगायला माझ्या दारातच आलीस आणि आता काय खोटी बोलता काय कशाला खोटी काय समजून खोटी तू माझ्या तुझ्या दारात आलो का मी तुझ्या दारात आले का साखर माझ्या जवळ आहे पुचात कसा बाई साखर माझ्या जवळ आहे ना
मी साखर मागायला आलेली रे भांडण आताशी मी आजशी केला हा बांधली तर बांधली ना साखर मागताय साखर नाही बोलली तर खोटी म्हणताय मला भवानी चल कालाचा पिऊन जीव चालला कुठे मागताय चल आई तू पण काय बोलतो तू आला तू तुम्ही उलट बोलायला पाहिजे तू तो आमचा शेत आहे गाईज आमच्या या शेतामध्ये आम्ही कधी ना कधी मी असा टाइमपास करायला येते बरं वाटतं एकदम रिफ्रेशमेंट बोललो एकदम जबरदस्त रिफ्रेशमेंट आहे या शेतामध्ये पण प्रॉब्लेम एवढाच आहे बाबांनी 20 वर्ष आधी जमीन 10 रुपयाला विकली आज तिचं 2 कोटी झालं तेवढाच प्रॉब्लेम आहे बाकी काय प्रॉब्लेम नाही गाईज अरे बाला त्या बैलांच्याकडे जरा लक्ष ठेवतो का हे बैल शर्यतीचे बैल आहेत 1-3 लाखाचं 1-2 लाखाचं बैल आहे एक राजा आहे एक मल्हार आहे जरा मला मुतला झाले जरा मी मुतून येतोय जरा तोपर्यंत बैलांना लक्ष ठेवतो ठीक आहे ना एकाच टायमाला आली मग आता काय करणार त्याला ती एकाच आली एकदाच आली तर काय करणार त्याला आता जाऊन या जा थांबले मी इथं चिट्टा आखलेले बैल केक कापला मी सो गाईज तुम्ही बघू शकता आता या वयात मी कुठल्या तरी पोरीचे गाल धरायला पाहिजे पण मी बैलाचं गाल धरलेन बघू ते कसं झालंय शूटिंग एक नंबर आहे चालू कॅमेरा कसला भारी दिसतंय मी महाराष्ट्रात काय एवढा खराब दिसतंय अरे तुझा काय चाललंय इथं चल 35 ची पार्टी आहे तर सुरत मोठी पार्टी आहे डायरेक्ट जंगी पार्टी चल लवकर चल बस चल चल इथं काय राहिली उभं पार्टी देते सुरत सुरत पार्टी देत आपल्याला चल बस चल मी कधी पार्टी देतोय मी कधी असं बोललो पार्टी देतोय चल चल कोणतरी ध्यान कामावशी मी चाललो चल ना कोणतरी ध्यान चल बस झालं तुम्ही चल लवकर बस चल कुठं कुणाशी जातो रात्री संजय जातो का हे पडतो मी चल लवकर मला का नाही बोलवला माझी बायला कुठे गेली माझी बायला कुठे गेली माझी बायला कुठे गेली माझी बैला कुठे गेली माझी बैला कुठे गेली माझी दोन्ही बैला कुठे गेली अरे मागं कोण बोलतोय येऊ दे पाठे देतो काय नाही आम्ही कुठे उदा विदारी घेतले कोणत्या कोण माझी बैला कुठे गेली माझी बैला कुठे गेली हे काय कुठले स्टॉक कुठला आणले तिने प्यायला प्यायला काय हे माझं माझं ब्रँड आहे ना भाई माझं ब्रँडची किलवाड नाही भाई तो आहे तो आहे कधी यायचो आला आला पोहोचलो का पोहोचलो गावाने एक नंबर अरे भाऊसाव कसे अरे चंगी पार्टी आहे गाईज तुम्ही बघू शकता आता माझ्या मित्रांना भेटायला आलो हे माझे सगळे मित्र मंडळी आहेत पण गाईज एक वाईट गोष्ट सांगतो की दारू शरीरासाठी हानिकारक असते माझे मित्र दारू पितात पण मी नाही पित दारू कारण दारू शरीरासाठी हानिकारक आहे आणि माणसाने कधी दारू प्यावी पण नाही म्हणून मी दारू पित नाही गाईज तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्या बाय गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉगला नेक्स्ट डेला बाय गाईज लव यू ऑल चल पॅक बनव चल ग्लासा बिसा आहे ना डायरेक्ट कुठं बाटल्यानं तोंडा लावू पप्पा पण लग्नाला गेले सेम गुलाब जामुन बघू दे काय बघू दे कॅमेरा कॅमेरा बघू सो गाईज तर तुम्ही बघू शकता बोललेला का मित्रांना पिऊ नका आणि स्वतः प्यायला बसले तुला माहिती आहे ना माझ्या घरी माहित नाही मी पेत आहे
कला दाखव दे रे पिली तर का आला इकडे मित्रांना सांगितलं ती यायची सोय नाही राहिली पण बाई काय पण बोला पार्टी कोण दिली मी कधी दिली मी पैसे देणारच नाही तर पण काय पण बोला भाई सूरज आपला एक नंबर माणूस आहे भाई भाई प्रत्येकानी तुमच्यापैकी प्रत्येकानी एलपी पाजले आपल्याला सगळ्यांनी एलपी पाजले जेवढ्या लोकांनी पार्ट्या दिला ना सगळ्यांनी एलपी पाजले पण या बाईनी सुबर सुबर पाजली आहे कोणता दम तुला काय आम्ही तुच्छ वाटलो का तुच्छ वाटलो का अरे टुबक सारखी फालतू प्लेयर पाजली तुम्ही आम्हाला आम्ही काय तुच्छ आहे का अरे पादाची त्याचा बड व्हायचं दे ना आम्हाला टुबक असली फालतू असली फालतू पाजली तुम्ही आम्ही काय भिकारी आहे का पण तुम्ही एक नंबर आहे भाई तुम्ही माझी जान आहे तुम्ही माझ्यासाठी मी तुमच्यासाठी मी जीव देऊ शकतो तुमच्यासाठी लक्षात ठेव संध्या अर्ध्या रात्री तुला गरज लागली ना माझी मी भाऊ आहे लक्षात ठेव राजन माझी जमीन पाहिजे तुला घे तुला बस बोलला भाई तू बस झाला एवढा तू माझं जीवन सफल केलं भाई मित्र म्हणून भीक मांगी तुम्ही सगळी भीक मांगी आहे तुम्ही माझ्या जिंदगीची वाटलं लावलं तुम्ही मला 10 रुपये प्यायला शिकवली चमच्यान प्यायचा विषयच नाही मी ग्लासान पिली पण भाई तुम्ही बोलला ना मला नुसता चकना गपवतोय नुसता चकना गपवतोय माझ्या मनाला लाजणे वाटणार माझ्या जीवाला काय वाटणार नाही तुमच्या मला माझा जीवन बरबाद झाला तुमच्या तो सूरज कुठे पाठी झाला नाही बोलताय तू बघ पाहतो आपल्याला पाहिलं बटवायचं लायक तू बघ पाहतोय तुला जमिनीचा वाटा पाहिजे माझा मार तुम्हाला एवढे आकले नाही या बारीक पोरांचं काय काम आहे इथं तुमचं काय काम आहे इथं अरे मग म्हणजे आमची काहीच लायकी नाही का तू बघची लायकी का आमची कशाला प्यायला आणत आपल्या नुसती भांडणं करायला याला माझी बहीण कुठे माझी शरीर तिच्या बहीण सकाळी दिलेला बैल कुठे आहेत तुझ्याकडे दिलेला बैल कुठे आहेत माझ्या शर्यतीच्या बैल माझा मल्हार माझा रायबा दोन बैल होते माझे गेले कुठे कुठे ठेवलं बघ आता तू नाही पोलीस स्टेशनला जाईन मी आता ए काय करतो तू थांबतो तुझी तक्रारच करतो पोलीस स्टेशनला जातो आता मी पोलीस कंप्लेंटच करतो मी जातो आता अरे नानाला काय आला मी तर बघत होतो याच्या दोन टेम उरले होते ट्यूबबगचे नाना कशाला गेला नाना म्हणजे आता हाफ मर्डरची केस का माझ्यावर अरे द्यावा दारू वाईट मित्र मित्र वाईट मित्र तुम्हाला वाईट सवयला लावतील स्वतः दारू सोडतील पण तुम्हाला दारू प्यायला लावतील माझ्या मित्रांनी मला सवय लावली सो गाइस आता माझी टॉयलेट झालेली आहे आता मी संडास वरून बाहेर चाललोय सो बादली इज एम्प्टी मित्र बदला दारू सोडा मित्र बदला ए गप पप्पा काय सारखा कुत्र्यासारखा भुकताय नुसता रातच्या लोकांना त्रास देतो नुसता संडासच्या बाजूला बसतो नुसता जर बादली भर जा लोकांना लागेल तर बादली भरून ठेव मी आता दाल बनवलेली आहे रात्री मी आता टेस्ट करून बघतोय कशी झाली ती नंतर तुम्ही पण अशीच बनवा
माय गॉड, अरे कोणता मेसेज आला मला? कोणता? इंस्टाग्राम वर एक इन्व्हेस्टमेंटचा अकाउंट आहे, आपल्या स्टोरी वर त्यांचे आयडी टाकायचे आणि लोकांना सांगायचं या आयडीवर इन्व्हेस्टमेंट करा, तिथं पैसे पाठवा त्यांना, ते तुमची इन्व्हेस्टमेंट करणार लोकांच्या इथं, मग आपल्याला ते पैसे देणार, ते प्रमोशन ते. हे असं काही जमणारच नाही, तुला मी पाठवणार नाही, असं कशाला लोकांची फसवणूक करायची? अल्पर आई चांगले पैसे देतात. नको रे, तू पण जाऊ नको आणि आम्हाला पण नको, ते पैसेच नको आपल्याला. अरे किती देतात? आई 5 लाख रुपये देत होते एक स्टोरी टाकायचे. 5 लाख कॅन्सल करू का? मी तुम्हाला एक रिंग पाठवतो, त्याच्यामध्ये ते पैसे तुम्ही टाका, डबल पैसे होतील एवढा माझा ऐका. आता तुम्ही बघू शकत असाल, मी माझ्या स्टोरीला खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर डबल पैसे करायचे तुम्ही डबल पैसे करू शकता. आत्ताच्या आत्ता माझ्या स्टोरीला जा, माझ्या स्टोरीला असलेल्या अकाउंटला तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या अकाउंट मध्ये सगळे पैसे ट्रान्सफर करा, एका दिवसात तुम्हाला डबल पैसे मिळतील. सो गाईज, आम्ही खूप जास्त थकलोय आता, एवढी आमची सोपी लाईफ नाहीये, रोज एवढ्या गर्दीमध्ये ट्रेनमध्ये जाणं, 9 to 5 जॉब करणं, एवढी तुमच्या एवढी सोपी लाईफस्टाईल नाहीये आमची गाईज. आम्हाला खूप मेहनत करावी लागते, दिवस रात्र आम्ही घरी असतो, त्याच्यानंतर आम्ही मध्येच कॅमेरा काढतो आणि आम्ही मध्येच व्लॉग बनवतो गाईज. ट्रस्ट मी गाईज, आम्हाला खूप मेहनत लागते, आम्ही खूप टफ जॉब आहे गाईज, आम्हाला प्लीज सपोर्ट करा, आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे गाईज, कारण तुम्ही आम्हाला सपोर्ट नाही केला तर आम्ही उपाशी मरू गाईज, कारण आमच्याने आता कामं तर होणार नाही गाईज. प्लीज प्लीज गाईज सपोर्ट करा यार, आम्हाला करोडपती बनवा गाईज, प्लीज 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 गाईज. बाय बाय बाय, लव यू ऑल, लव यू ऑल. आई आई कोण आला काय बाई? बाई आहे थांब रे, कोण आहे? अरे देवा थांब रे बाबा, अरे हो रे कोण आलं एवढे रात्री बाबा? आलू रे बाबा, कोण आले एवढे रात्री? अरे हो रे बाबा, हा हा काय काम आहे बाबा? कुठे आहेत माथोडे? हा झोपल्यात, त्यांना बोलवा जरा काम आहे. ए बाला, ए बाला, अरे बाहेर कोण आले बघा रे, पोस्टरमॅन आले वाटते, पैसे घेऊन आले का बघा रे, बघा बघा पैसे पैसे. हाय बायको. आई पोस्टमन लोकांना टोप्या कधी पासून घालायला? म्हटलो का आम्ही पोलीस आहे, पोलीस आहेत बघ, नीट बघा, पोस्टमन आहेत का? मी इन्स्पेक्टर साहेब, सॉरी. तुम्ही तिघांनी ज्या इन्व्हेस्टचा प्रमोशन केलाय त्या लोकांनी फ्रॉड केलाय आणि लोकांचे पैसे लुटलेत. तुमच्या मुलांनी शर्यतीचे 2 बैल पळवलेत. Let's go.